नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावखेड्यातला कोरोना या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गावखेड्यात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे आरोग्य यंत्रणा काम करतेय, अनेक ठिकाणी तर नागरिक स्वतःहून आरोग्य यंत्रणेला मदत करत आहेत, अशा सर्वच परिस्थितीचा आपण राज्यभरातला आढावा घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे पुण्यामधून. पुण्यात सध्या लसीकरण केंद्र बंद आहेत. पुण्यात जवळपास 2 लाख ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा डोस घेणं बाकी आहे. तर आता लवकरच 18 वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी नोंदणी देखील सुरू झाली आहे. पण सर्व्हर हँग असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी नोंदणी करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आणि लसीकरणाच्या दृष्टिकोनातून आज एक महत्वाची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. एक महत्वाची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक झाली, ज्यामध्ये आता मोफत लसीकरण होणार आहे 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना. आणि त्यामुळे हे लसीकरण लस जशी उपलब्ध होईल त्यानंतर ते सुरू होणार आहे. एकूणच पुण्यामध्ये सध्याचं काय चित्र आहे जाणून घेऊत. आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, या घडीला नेमकी कोणकोणती आव्हानं पुणे शहरासमोर आणि एकूणच काय परिस्थिती पुण्यातली? स्वाती, जर बघितलं तर खरं तर कोरोनाच्या बाबतीमध्ये पुणे शहराला एक दिलासा मिळालेला आहे. गेले 8 दिवस जे सक्रिय रुग्ण आहेत त्यांची संख्या जी आहे ती उत्तरोत्तर कमी होती आहे. म्हणजे अगदी 5-6 हजार दैनंदिन इतके बाधित रुग्ण निघायचे आणि बाधित रुग्णांचा आकडा हा बरे होणाऱ्या म्हणजे रिकव्हरीपेक्षा जास्त होता. मात्र एक वेगळं चित्र बघायला मिळालं. अनेक गोष्टींचा परिणाम असेल, जे कडक निर्बंध आहेत त्याचं पालन असेल किंवा औषधोपचार असेल, वेळेमध्ये निदान असेल, जास्तीत जास्त टेस्टिंग असेल. पण दुसरीकडं हे सगळं होताना ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो देखील सुरळीत होतो आहे. मध्ये जो विस्कळीत झाला होता किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहेत ते काल आज मिळालेले आहेत, जे मिळत नव्हते. पण लसीकरण जे आहे, वेगवान लसीकरण जे अपेक्षित आहे ते मात्र होताना दिसत नाही आहे पुणे शहरामध्ये. आज आपल्याला माहिती आहे की लसीकरण होऊ शकलं नाही कारण साठाच नव्हता. ग्रामीण भागामध्ये आता उद्या लसीकरण होणार नाही आहे. अक्षरशः 400 केंद्र ग्रामीण भागामध्ये आहे, जिथं काल जेमतेम प्रत्येक केंद्रावरती 20 म्हणजे 8 हजार इतक्याच लशी दिल्या गेल्या. आणि जेव्हा खूप कमी लशी उपलब्ध असतात आणि घेणाऱ्यांची संख्या जास्त असते तेव्हा उलट प्रादुर्भाव वाढेल. त्यामुळं उद्या लसीकरण जे आहे ते ग्रामीण भागामध्ये ठप्प राहणार आहे. मावळ, मुळशी, वेल्हा, भोर इथं एकही लस शिल्लक नाही आहे. आणि मुंबईकडं ट्रक रवाना झाला होता, पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटकडे देखील वाहनं गेली होती, परंतु लशीच नाही आहेत. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर दुसरा डोस घेणाऱ्यांचं जे प्रमाण आहे पुण्यामध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकांचं जर बघितलं आपण म्हणजे 85 वर्षी अगदी, तर 2 लाख इतक्या लोकांचा डोस बाकी आहे. त्यात आता 18 वर्षे वयाच्या पुढच्या लोकांचं लसीकरण आपण सुरू करतोय. पण त्यासाठी लशी कुठं आहे किंवा जे ॲप आहे नोंदणी करणार तो सर्व्हर हँग झाल्यामुळं ते हँग होतंय. त्यामुळे एकूणच आता एकीकडे कोरोनाचा आलेख हा उतरणीला लागत असताना, सुधारणा होत असताना लसीकरण जे आहे ते वेगवान व्हायला पाहिजे, ते होताना दिसत नाही. सगळ्यात राज्य सरकार लस उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अद्वैत, अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यानंतर जाऊयात नागपूरला. नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे ती आपण बघूयात. नागपूरमध्ये कोरोना बाधितांना सहज बेड उपलब्ध व्हावा म्हणून नागपूर महापालिकेनं पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलवर अनेक वेळा बेड उपलब्ध दाखवले जातात, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. प्रत्यक्षात बेड उपलब्ध नसतात आणि त्यामुळे इथल्या अनेक वेळा रुग्णांना जे आहे तो मनस्ताप सहन करावा लागतोय, अशी परिस्थिती सध्या नागपूरमध्ये बघायला मिळतीये. थेट नागपूरमधून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याला नागपूरमधलं वास्तव नेमकं काय आहे ते सांगत आहेत. तुषार, नेमक्या काय परिस्थितीचा सामना नागपूरकर करतायत? स्वाती, जर का बघायचं झालं तर नागपूर शहरामध्ये आजच्या घडीला जर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या बघायची झाली तर ती साधारण 77 हजार आहे. आणि नागपूर महानगरपालिकेने जी कालच माहिती दिली त्यानुसार नागपूरमध्ये जे कोविडचे बेड आहे ते 7144 आहे. म्हणजे साधारण 10% बेड नागपूरमध्ये कोविडचे बेड आहे. याचा अर्थ की 90% रुग्ण हे घरीच उपचार घेतात. पण जे घरी उपचार घेत असतात त्यामध्ये ज्यांची प्रकृती खालावते नंतर ते जेव्हा बेडसाठी शोधाशोध करतात त्यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण की नागपूर महानगरपालिकेने जे पोर्टल तयार केलं बेड
बेडच्या उपलब्धतेसंदर्भात त्यामध्ये माहिती नीट नसते किंवा ते अपडेट झालेले नसते, त्यामुळे नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते. जिथे बेड उपलब्ध दाखवले तिथे जेव्हा रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना घेऊन पोहोचतात तेव्हा ते हॉस्पिटलवाले म्हणतात की ते बेड उपलब्ध नाही, आणि जिथे बेड असतात तिथे बेड उपलब्ध नसल्याचं दाखवलं जातं. असं विचित्र चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळतं, त्यामुळे नागरिकांना आणि रुग्णांचे नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जर का नागपूरचा विचार करायचा झाला तर 153 असे रुग्णालय जिथे कोविड सेंटर तयार करण्यात आलेलं आहे, आणि 7144 बेड उपलब्ध असताना देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात पायपीट होत आहे. आणि महत्त्वाचा विषय की या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे अपडेट करणारी जी यंत्रणा आहे ते नीट काम करत नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. पण ज्या गोष्टीसाठी हे पोर्टल तयार केलं त्या पोर्टलचा जर का नागरिकांना फायदा होत नसेल तर मग हे पोर्टल काय कामाचं, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि नागपूरची जी बिकट परिस्थिती जर का तुम्ही बघितली तर सातत्याने नागपूर मृत्यूचा जो आकडा आहे तो वाढताना पाहायला मिळतो. म्हणजे काल देखील आपण पाहिलं की 101 रुग्णांचा मृत्यू झाला, आणि डॉक्टरांचं देखील असं म्हणणं आहे की जो गोल्डन पिरियड असतो त्या गोल्डन पिरियडमध्ये जर का रुग्णांना वेळेवर बेड किंवा त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर जे काही आवश्यकता असेल ते जर काही मिळाले नाही तर निश्चितच रुग्णांना त्याचा मोठा त्रास होतो, आणि रुग्णांच्या मृत्यू वाढ होण्यामध्ये देखील हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे कुठेतरी नागपूर महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नातेवाईकांकडनं नागपूरकर पालिकेने हे लक्ष द्यावं यासाठीच हे वास्तव खरं तर आपण सगळ्यांसमोर मांडतोय जेणेकरून त्यांचं लक्ष नागरिकांच्या या समस्येकडे वेधलं जावं. तुषार, अशीच अपडेट नागपूरमध्ये आपल्याकडून जाणून घेत